महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाची लागवड केली जाते किंवा पेरणी केली जाते दिवसेंदिवस हे क्षेत्र वाढतं आहे पण वातावरणाचे बदल यामुळे रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव पण जास्त प्रमाण प्रमाणात होताना दिसून येतो हे बघा सध्या ह्या स्टेजमध्ये म्हणजे शेंगा पिकाला आलेलं आहे सोयाबीन पिकाला आलेलं आहे जवळ जवळ या स्टेजमध्ये आहे पीक आणि याच बारीक निरीक्षण केलं असता हे बघा शेंगा जवळपास आता तुम्हाला मी शेंगा दाखवण्याचा प्रयत्न करतो पावसाची बुरबुर चालू असल्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ होऊन गेलेली म्हणजे बघा शेंगा बुडापासून ते शेंड्यापर्यंत शेंगा लागलेले दिसते हे बघा सोयाबीनची ही फुले किमया ही व्हरायटी आहे शेंगा बघत असताना हे बघा सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात आळ्यांचा अटॅक होत असतो चक्रीभुंग्याचा अटॅक होत असतो या आळ्या जास्त करून पानाच्या खालच्या बाजूने असतात आणि ही आळी बुरशी येऊन मेलेली आहे हे बघा म्हणजेच आपल्या पिकावरती निरीक्षणामधून समजत असतं प्रादुर्भाव झालेला आहे का हो होणार आहे मी श शेतात आलो होतो पिकाला फवारणीची आवश्यकता आहे का हे पाहण्यासाठी आपण कामगंध सापळे वापरलेले निळे पिवळे चिकट सापळे वापरलेले म्हणजे आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा देखील अवलंब करतो नऊ ते दहा कामगंध सापळे लावलेले आहे आपण आणि त्याच्यात भरपूर मोठ्या प्रमाणात पतंग देखील अटकलेले आहे म्हणजे आळीची जी जीवनक्रम आहे ती साखळी ती कुठंतरी तोडण्याचं का, काम हे कामगंध सापळे करते आहे आणि आप आपल्या देखील बचत होते अशा स्वरूपाचं पीक आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही तुमच्या पिकाचे निरीक्षण करता का आणि जास्त प्रमाणात आळी पडल्यास काय करता सोयाबीन पिकाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास रासायनिक फवारणी घ्यावी लागते हे अंतिम सत्य रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी घेत असताना योग्य ती काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे धन्यवाद